सौकत फक्त मीच टिकणार साहेब. आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्सचे चाहते एकमेकांना भेटतायत. एमआय आणि सीएसकेचे फॅन्स एकमेकांना डिवचण्यासाठी वेगवेगळी रील शेअर करतायत. आपला संघ आपल्या संघाचा कर्णधार कसा भारी आहे हे दाखवून देण्यासाठी जुन्या मॅचेसच्या फुटेजेसने सोशल मीडियावर अक्षरशः धुराळ उडवून दिलाय. रोहित शर्मा धोनीकडे सल्ला मागताना तर धोनीकडून कॅच सुटताना असे एक ना अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत. कहर म्हणजे सीएसकेचे फॅन्स मुंबईच्या फॅन्सला डिवचण्यासाठी नीता अंबानी यांचा एक व्हिडिओ शेअर करतायत, ज्यामध्ये नीता अंबानी चालू मॅच मध्ये मंत्रजाप करताना दिसतायत. तर मुंबईचे चाहते सीएसकेला आयपीएल मधून 2 वर्ष बाहेर राहावं लागल्याची आठवण करून देत आहेत. आता एमआय आणि सीएसके फॅन फोन भारी यावरून भिडत असल्याने आम्ही एमआय आणि सीएसकेचे आयपीएल मधील आजवरचे रेकॉर्ड तुमच्या समोर मांडण्याचा निर्णय घेतलाय. नमस्कार, मी प्रीती फुलबांदे, डिजिटल प्रभात मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर मग बघूयात कोण भारी. तर मित्रांनो, आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून मुंबईने सर्वाधिक 5 ट्रॉफींवर आपलं नाव कोरलंय. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली झालेल्या स्पर्धेत बाजी मारली. ट्रॉफीच्या बाबतीत धोनीची सीएसके मुंबईच्या एक पाऊल मागे आहे. चेन्नईचा संघ 4 विजेतापदासह आयपीएल मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 साली ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. यामुळे ट्रॉफीच्या बाबतीत एमआयचा संघ सध्या तरी चेन्नई पेक्षा भारी आहे असंच म्हणावं लागेल. रोहित का धोनी कोण भारी? एमआय आणि सीएसकेचे फॅन्स सोशल मीडियावर आपलाच कर्णधार भारी असल्याचा दावा करतायत. महेंद्रसिंग धोनी भारताचाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव भारतीय कर्णधार आहे. दुसरीकडे रोहितच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रोहितने देखील कर्णधार म्हणून मुंबईला आयपीएल मध्ये घवघवीत यश मिळवून देत आपला दर्जा सिद्ध केलाय. मात्र बेस्ट कॅप्टन कोण हा प्रश्न विचारायचा झाल्यास कॅप्टन कूल अर्थात धोनी हेच सर्वसामान्य नाव असणार आहे. कोणाच्या संघात किती मराठी खेळाडू? सोशल मीडियावर एमआय आणि सीएसकेच्या संघात किती मराठी खेळाडू आहेत यावरून दोन्ही संघाचे फॅन्स दावे प्रतिदावे करताना दिसताय. चेन्नईकडे यंदा 5 महाराष्ट्रीयन खेळाडू आहे. यामध्ये अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरकेकर यांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई संघातही 5 मराठी खेळाडू आहेत. यामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, अर्शद खान यांचा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही संघातला मराठी टक्का सारखाच असंच म्हणावं लागेल. आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याची किमया माहीच्या सीएसकेने करून दाखवली आहे. सीएसकेने एकूण 9 वेळा अंतिम फेरीत धडक दिली आहे. यातील 4 वेळा त्यांना ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं आहे. तर दुसरीकडे मुंबई आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात एकूण 6 वेळा अंतिम फेरीत पोहोचली आहे. यातील केवळ एकदाच त्यांना चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागलाय. तर मुंबईने चेन्नईला 3 वेळा फायनलमध्ये पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे फायनलमध्ये धडक देऊन जेतेपद पटकावण्यात मुंबई इंडियन्स भारी असल्याचं सिद्ध होतंय. एमआय विरुद्ध सीएसके आयपीएलच्या इतिहासात एमआय आणि सीएसकेचे हे टॉप रेटेड संघ आतापर्यंत एकूण 34 वेळा आमने सामने आले आहेत. त्यामध्ये मुंबईने सर्वाधिक 20 वेळा बाजी मारली आहे तर सीएसकेला 14 वेळा मुंबईवर विजय मिळवता आलाय. ही सर्व आकडेवारी पाहता मुंबई इंडियन्स संघ हा चेन्नई सुपर किंग्सच्या संघावर भारी पडताना दिसतोय. आयपीएल टायटल्स व सामन्यातील विजयांची आकडेवारी जरी मुंबईच्या बाजूने झुकत असली तरी चेन्नईचा संघाचा हुकमी एकट्या असलेला महेंद्रसिंग धोनीची कॅप्टन्सी म्हणून सुप्रमसी कायम आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये विजेते पद पटकावून सीएसके मुंबईची बरोबरी करणार की एमआय आणखी एक ट्रॉफी खिशात घालून हे अंतर वाढवणार हे तर स्पर्धा संपल्यानंतरच कळेल. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमधील कट्टर एमआय व सीएसके समर्थकांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूया नव्या व्हिडिओ सह लवकरच.